नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावर फवारणी व्यवस्थापन जर चांगले केलं तर उत्पादन हे खूप चांगल्यापैकी निघत असतं। यामध्ये खताची फवारणी आणि पीक संरक्षणासाठी फवारणी फार महत्त्वाची असते। शेतकरी मित्रांनो, कापसाला पहिल्या दोन फवारण्या आपण कोणत्या घ्याव्यात हे आपण पाहणार आहोत। कापसाला दोन फवारणी कधी घ्यावी, कोणत्या दोन फवारण्या घ्याव्या आणि फवारणी घेतल्यानंतर त्या कापसामध्ये आपल्याला झालेला भरपूर जो बदल आहे तो कोणता दिसतो, कसा दिसतो, आपण हे पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यावर्षी कापूस पिकाची लागवड भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्लॉट चांगला बनवायचा आहे, उत्पादन चांगलं काढायचं आहे, यासाठी फवारणी व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते। मग आपण पाहू की कापूस पिकाला आपल्याला फवारणी कोणती घ्यायची। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला पहिली फवारणी कापूस लागवडीनंतर 16 दिवसापासून ते 22 दिवसामध्ये आपण पहिली फवारणी घ्यायची। ही फवारणी कोणती घ्यायची तर शेतकरी मित्रांनो, 15 लिटरच्या पाण्यामध्ये फ्लोनिकामीड 50% की जे उलाला नावाने येतं किंवा पनामा नावाने येतं किंवा अनेक वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या नावाने येतं, तर 15 लिटर पाण्याला फ्लोनिकामीड म्हणजेच उलाला आपल्याला 7 ग्रॅम घ्यायचा आहे। त्यामध्ये किसाईड जी किंवा किसाईड पावडर किंवा मिक झिंक हे झिंक बेसमधलं सूक्ष्म खत घ्यायचे। त्या मिक्झिंगमध्ये किंवा किसाईटमध्ये फेरस, झिंक, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डनम आणि बोरॉन हे 6 एकत्रित सूक्ष्म खतं असलेले परिपूर्ण सूक्ष्म खत आहे। तर मिक्झिंग किंवा किसाईट पावडर किंवा कोरस SP हे आपल्याला 15 लिटर पाण्याला 70 ते 75 मिली घ्यायचं आहे। त्यानंतर 13-40-13 कोणत्याही चांगल्या कंपनीचं 13-40-13 हे 70 ते 80 ग्रॅम घ्यायचं आहे की ज्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण हे जास्त असतं। महाफीड असेल, रिचफीड असेल किंवा आयसेल यारा असेल, अशा कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं आपल्याला 13-40-13 की ज्याच्यामध्ये उच्च फॉस्फरस असतं हे पंपाला 70 ते 75 ग्रॅम मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर फिक्टर प्लस 30 मिली फिक्टर प्लस आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। फिक्टर प्लसमध्ये जवळजवळ 25 प्रकारचे वेगवेगळे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत। पानामध्ये संजीवकं तयार करणे, एन्झाईम्स निर्मिती करणे, पानं जाड, रुंद, मोठे, हिरवे करणे, पानामध्ये क्लोरोफिल तयार करणे, वातावरण ढगाळ असेल किंवा जमिनीमध्ये पाऊस कमी किंवा जास्त असेल म्हणजेच वापसा कंडिशन असो नसो या कालावधीमध्ये फिक्टर प्लस असेल, सूक्ष्म खत असेल, यामुळे पानांमध्ये हरितद्रव्य निर्मिती ही सारखी चालू राहते। परिणामी पिकाचा फुटवा असेल, पिकाचा रूट झोन म्हणजे पांढरी मुळी डेव्हलप होणे असेल, पिकाचा वरचा शेंडा हा व्यवस्थित चालू राहतो आणि निघणारी पानं हे कार्यक्षम निघतात। म्हणून पहिली फवारणी आपल्याला ही कापूस लागवड केल्यानंतरनं साधारणतः 16 दिवसापासून ते 22 दिवसामध्ये पहिली फवारणी घ्यायची। शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी का घ्यायची? सुरुवातीला शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावरती तुडतुडा ह्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव येतो। 6 प्रमुख रस शोषणारे किडी असतात की ज्या कापसावरती त्याचा प्रादुर्भाव होत असतो। एक म्हणजे तुडतुडा, दुसरं मावा, त्यानंतर थ्रिप्स, त्यानंतर पांढरी माशी, त्यानंतर मिलीबग आणि शेवटला लाल पुळी। ह्या 6 रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मुख्य करून हा कापूस पिकावर होत असतो। परंतु ह्या 6 रस शोषण करणाऱ्या किडीपैकी तुडतुडा हे रस शोषणारी किडी पिकाच्या कापसाच्या सुरुवातीच्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो। हिरवा तुडतुडा हा कापसाच्या कोवळ्या पानावर, कोवळ्या देठावरती पानांच्या बॅक साईडनी म्हणजे पाठीमागच्या बाजूने शिरांमध्ये, शिरांच्या साईडला किंवा पानांच्या कडेला तो वास्तव्य करतो आणि तिथून रस ओढून तो उपजीविका करत असतो। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला फक्त हिरवा तुडतुडा याच किडीचा प्रादुर्भाव होत असतो। माव्याचा अटॅक नसतो, थ्रिप्सचा अटॅक नसतो, पांढरी माशी नसती, मिलीबग नसतो, लाल कोळी नसती। म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही फ्लोनिकामीड म्हणजेच उलाला असेल, पनामा असेल याच कीटकनाशकाचा तुम्ही वापर करा की जेणेकरून तुमचा तो हिरवा तुडतुड्याचा बंदोबस्त होतो। तुमचा इतर कोणत्याही कीटकनाशकाने जास्त परिणाम होत नाही। दुसरं म्हणजे तुम्ही फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉल्डम, बोरॉन जे किसाईट पावडर असेल, कोरस SP असेल किंवा मिक्झिंग असेल हे मिक्स जे सूक्ष्म खतं आहेत ह्या सूक्ष्म खतामध्ये याचा फायदा काय होतो, याच्यामुळे सुरुवातीचे पानं ही लहान असतात, जमिनीमध्ये पाहिजे तशी पांढरी मुळी विकसित झालेली नसते, त्यामुळे झाडाचा शेंडा पाहिजे तसा आपल्याला ग्रोथ झालेला दिसत नाहीत। नवीन निघणाऱ्या पानांमध्ये सूक्ष्म खतांच्या कमतरता स्पष्टपणे पानांमध्ये दिसत असतात। ज्यावेळेस पानांद्वारे आपण फेरस, झिंक, मॅग्नीज आणि मॅग्नेशियमची लेवल वाढवतो त्यावेळेस पानं हे मोठे होत जातात। कापसाचे पानं सुरुवातीपासून एकदा पानं तयार झाले तर साधारणतः 42 ते 45 दिवसापर्यंत ते मोठे मोठे होतात।
सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण सूक्ष्म खताचे फवारणी घेतली तर पानं हे साईजला मोठे होतात, पानामध्ये भरपूर हरितद्रव्य तयार होतं, पान म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी. तर ह्या पानांमध्ये एकदा चांगलं अन्नद्रव्य झालं तर पांढऱ्या मुळ्यांचा विकास चांगला होतो, पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त वाढते, खोडाचा थिकनेस चांगला वाढतो, त्यामुळे त्याच्यातल्या खोडामधल्या अन्ननलिका जलवाहिन्या यांचा विकास चांगला होतो. त्यानंतर नवीन निघणारा शेंडा हा चांगला सशक्त निघतो, फुटव्यांचं प्रमाण भरपूर निघतं आणि निघणाऱ्या फुटव्यांचा जो पाला आहे याची ताकद चांगली वाढली जाती. ज्यावेळेस आपण खताची फवारणी घेतो त्यावेळेस झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढली जाती, पीक रोगाला जास्त बळी पडत नाहीत. म्हणून सूक्ष्म खताची फवारणी आपल्याला ही अतिशय महत्त्वाची आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण 13:40:13 घेतो. 40% फॉस्फरस आल्यामुळं पांढऱ्या मुळ्यांच्या निर्मितीसाठी फॉस्फरस आवश्यकता असतो, फुटवा होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते आणि कळी काढण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते, म्हणजे पाती तयार करण्यासाठी फॉस्फरस आवश्यकता असते. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जमिनीतून फॉस्फरसची उपलब्धता कमी होत असते म्हणून पानांद्वारे आपण फॉस्फरस द्यायचा असतो. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर व्हिक्टर प्लस हे पानांमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स किंवा हार्मोन्स निर्मितीसाठी महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने आपला पहिली फवारणी 16 ते 18 दिवसाच्या कालावधीमध्ये घ्यायची. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हीच फवारणी पुन्हा 8 दिवसांनी आपल्याला करून घ्यायची. सुरुवातीच्या कालावधीमध्ये पिकाला बुरशीनाशकांची फार काय आवश्यकता नसते, कारण जून आणि जुलै महिन्यामध्ये बऱ्यापैकी ऊन आणि पाऊस असते, टेम्परेचर बऱ्यापैकी असल्यामुळे किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश पाण्यावर पडल्यानंतर पीक रोगाला जास्त काही बळी पडत नाही. त्यामुळे तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशक घेण्याची आवश्यकता नाही. आणि जर घ्यायचंच असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही मेनकोजे प्लस कार्बेडिनजे म्हणजे UPLचं साप तुम्ही 25 ते 30 ग्रॅम त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने आपला कापसाची पहिली फवारणी घ्यायची. अशा पद्धतीने दोन जर आपण कापसाला फवारण्या घेतल्या तर 100% आपल्या कापसाच्यामध्ये प्रचंड बदल आपल्याला दिसून येईल, हेच मला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. नक्कीच शेतकरी मित्रांनो, यानंतरच्या पुढील फवारण्या आपल्या कापसामध्ये कोणत्या करायच्या की जेणेकरून कमी खर्चामध्ये त्या पिकाला उपयोगी असणारे, आवश्यक असणारे, त्या पिकाच्या शाखेवाढीसाठी, संक्रमण वाढीसाठी, पुनरुत्पादन वाढीसाठी, पक्वपूर्व आणि पक्व म्हणजे बोंड फुगवण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला वेळोवेळी फवारण्या कोणत्या घ्यायच्या, खताच्या आणि पीक संरक्षणाच्या, ह्या सर्व फवारण्या मी पुढल्या व्हिडिओमध्ये देत जाईल. नक्कीच तुम्ही माझे पुढल्या फवारणीचे व्हिडिओ तुम्ही बघत चला. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही ह्या दोन फवारणी करा आणि आपल्या कापसाला सुरक्षित ठेवून किडींपासून आणि आपल्या कापसाची डेव्हलपमेंट तुम्ही चांगली करून घ्या, सर्वांगीण वाढ चांगली करून घ्या. निश्चितच आपलं कापसाचं उत्पादन 20-22 क्विंटलपर्यंत प्रति एकरी गेलं पाहिजे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.